आणि आता पुढची बातमी, शरद पवार महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहणार नाहीयेत। सध्या पावसामुळे महाराष्ट्र केसरीचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलेलं आहे आणि त्यामुळे आयोजकांच्या विनंतीवरून शरद पवार यांनी साताऱ्याचा दौरा रद्द केलाय। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। मंदार, अमोल, शरद पवार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत शरद पवारांच्या हस्ते लावली जाणार होती असं म्हणायचं कारण म्हणजे शरद पवारांनी त्यांचा सातारा दौराच रद्द केलेला आहे। आज दिवसभर ते मुंबईतच असतील आणि उद्या नागपूर आणि अमरावतीला त्यांचे जे नियोजित कार्यक्रम आहेत त्यासाठी ते जातील। शरद पवार साताऱ्याला जाणार नाहीत कारण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणी काल जो मोठा पाऊस झाला, जे मोठं नुकसान झालं, त्यामुळे कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी शरद पवारांना फोन करून सांगितलं की या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती पाहता तुम्ही या ठिकाणी येणं योग्य राहणार नाही आणि त्यामुळे शरद पवारांनी त्यांचं साताऱ्याला जाणं जे आहे ते रद्द केलेलं आहे असं सांगण्यात येतं आहे। त्या ठिकाणी आपण पाहिलं की स्टेज कोसळलं किंवा जी वरची कमान होती ती देखील कोसळली, सगळा परिसर निसरडा झाला, माती जी आहे ती या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची निसरडी झाली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही साताऱ्याला येणं योग्य ठरणार नाही स्पर्धेच्या ठिकाणी असं बाळासाहेब लांडगेंनी सांगितल्यामुळं शरद पवारांनी त्यांचं साताऱ्याला जाणं जे आहे ते रद्द केलेलं आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।